बकरीदनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गरीब मुस्लिम बांधवांना बकरीद सण साजरा करता यावा म्हणून अकलोज येथील सर्व मशिदीमधील गरीब लोकांना महाराष्ट्र राज्य जनसेवा यांच्या वतीनं प्रमाणे बोकड वाटप करण्यात आलं माजी मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम समाजाला सण साजरा करता यावा म्हणून बोकडे वाटप सुरू केलं होतं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही हीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे निहानसिंह धवलसिंह मोहिते पाटील इलाक्षीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विजय चौक येथे बोकड वाटप करण्यात आलं मशीदमधील गोरगरीब मुस्लिम लोकांना बोकडे देण्यात आली तसंच यावर्षीपासून मदरसा यांनाही बोकडे देण्यात आली यावेळी शिवाजी भाऊ इंगवले देशमुख जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे युवक प्रदेशाध्यक्ष सतीश पालकर पुरंदावडे सरपंच बाळासाहेब ढोपे तालुकाध्यक्ष दादा जाधव जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते जिल्हा सरचिटणीस मयूर माने निखिल फुले धीरज आगरे जावेद बागवान कैलास जगताप बबनराव शेंडगे अली शेख मुबारक कुर्बू नजीर कुर्बू मोबिन शेख छोटा शलीम शेख हनीफ शेख आदींची यावेळी उपस्थिती होती